अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावात प्रभारी सरपंच विलास पांडे यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सत्कार सोहळ्याला रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे आणि माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे उपस्थित होते। तर या प्रसंगी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी विविध विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधीची माहिती आपल्या मनोगतातून ग्रामस्थांना सांगितली। बोलताना सांगितलं की पहिल्यांदा असा कार्यक्रम बघितलं की सरपंचांना शुभेच्छा देण्यासाठी आज ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की आमदार खासदाराचा एवढा मोठा सत्कार नाही केला तरी चालेल, पण सरपंचाचं करणं फार महत्त्वाचं आहे। कारण की गावाची धुरा त्या सरपंचांच्या हातात आहे आणि सरकारकडनं बरेचसे अधिकार आता सरपंचांना देण्यात आलेले आहे। कारण की आपण बघतोय की अली आत्ताच्या काळामध्ये जो काही सर्वात जास्त निधी येतो तो ग्रामपंचायतलाच मिळतो आणि त्या माध्यमातून गावाचा विकास नियोजन करणं हे सरपंचांची जबाबदारी आहे। कोणतंही काम करत असताना तर मी रस्त्याने येताना बघत बघत येत होती की बाबा आता गावामध्ये काय कामं झालेली आहे किंवा नाही झालेली आहे, पण जेव्हा सरपंच म्हणून आपण पदभार स्वीकारतो आणि सरपंच म्हणून काम करायची सुरुवात करतो नक्कीच अडचणी गावामध्ये खूप। प्रभारी सरपंच म्हणतो या पदावर श्री विलासजी पांडे यांची निवड झाल्याबद्दल मी प्रथम त्याचं अभिनंदन करतो। मग असे मोहित सरांनी आपल्याला सांगितलं की अंतुर्ली हे मोठं गाव आहे, आपल्या या मतदारसंघामध्ये अंतुर्ली हे सर्वात मोठं गाव आहे। आता बोदवड शहर झालं, मुक्ताईनगर शहर झालं, कारण त्या ठिकाणी नगरपालिका झाल्यामुळे प्रथम क्रमांकाचं गाव या ठिकाणी असेल तर अंतुर्ली गाव आहे। आणि अंतुर्ली गावाच्या विकासासाठी आपल्या गावामधल्या समस्या सोडवण्यासाठी आपण गेले काही वर्षापासून भारतीय जनता पार्टीला प्राधान्य दिलेलं आहे। त्यानंतर गावामध्ये अनेक रस्त्यांचे कामं झाले, गावामधल्या पुनर्वसनचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागले, विविध समाजांच्या समाज मंदिराच्या उभारणी त्या ठिकाणी झाली, व्यायामशाळेचं बांधकाम त्या ठिकाणी आपल्याला करता आलं, अनेक ठिकाणी घरकुलांचे कामं झाले, संजय निराधार योजनेअंतर्गत आपल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाला ताहेर भाईंच्या मदतीनं मदतही झाली आणि या ठिकाणी अशा स्वरूपाच्या विकासाच्या कामांना अधिक वेग आला पाहिजे यासाठी आता आपल्या सरपंचांची परंपरा या ठिकाणी ताहेर भाईंनी या ठिकाणी रजा घेऊन नव्यानं आपल्या यांना पांडेजींना संधी दिली। ग्रामपंचायतच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मी आभार मानतो की या ठिकाणी एका अल्प अति अल्प समाजाच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली। ताहेर भाईंचं एक खास अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी रजेवर जाण्याचं मान्य केलं आणि पांडेंना या ठिकाणी संधी त्या ठिकाणी मिळाली। भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी ताहेर भाई असो का
या ठिकाणी पांडे असोत, विकासाच्या दृष्टीनं काम करण्याची भूमिका प्रत्येकानं नेहमी स्वीकारलेली आहे. आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे, आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे, या दृष्टीनं सातत्यानं त्यांनी परिश्रम केले, प्रयत्न केले. म्हणून भारतीय जनता पार्टीला या अंतुर्ले शहरामध्ये फार मोठा प्रतिसाद आपल्याला मिळत गेला. किंबहुना एक काळ असा होता की हा परिसर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं खडकाळ प्रदेश होता. 90 ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस पहिल्या निवडणुकीमध्ये आपल्याला या सर्व क्षेत्रात म्हणजे अंतुर्ली जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये बहुतांशी गावांना आपण मागे होतो, पण आपल्याला कामाच्या माध्यमातून आणि सर्व समाजांना घेऊन जाण्याची भूमिका घेतल्यानंतर आज सर्वात जास्त पुढे असणारा प्रदेश हा विधानसभेत किंवा लोकसभेत असेल तर या भागाचं नाव उल्लेखन आपला या भागाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. विकासाच्या वर ज्याला आम्ही म्हणतो की इतर जाती जमातीपेक्षा आमच्या भागाचा विकास कोण करेल, आमच्या भागामध्ये प्रश्न कोण सोडवेल, याला प्राधान्य आपल्या भागातील नागरिकांनी सातत्यानंच केलं. आणि भारतीय जनता पार्टीची आणि नाथाभाऊंची खासदारांची भूमिका ही नेहमीच राहिली की लहानातला लहाना समाज असला तरी त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आपण कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. हा मागासवर्गीय आहे, बौद्ध समाजाचा आहे, मातंग आहे, बेलदार आहे, आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना कधी 30 झाली मी आहे, मला अनेकांच्या जातीबद्दल माहितीच नाही आहे. मी कधी कुणाची जात विचारलीच नाही. कोणी समोर आला त्याला विचारलं काय काम आहे सांग, लगेच फोन लावला त्याचं काम झालं, नाही झालं असेल पण एखाद्या वेळेस बहुतांशी त्याचे काम झाले आहेत. पण कधी एखाद्याने या 30 एका तरी व्यक्तीने सांगावं की नाथाभाऊन विचारलं कर तुझं नाव काय, तुझा समाज काय. आत्तापर्यंत एकही उदाहरण असं नाही की आपण कुणाची जातपात विचारली. साऱ्या समाजांना घेऊन जाण्याची भूमिका या ठिकाणी सातत्यानं पार पाडल्यामुळे सर्व समाजांनी आपल्याला मदत केली. सर्व समाजांच्या मदतीने भारतीय जनता पार्टीला योग्य स्थान मिळालं आणि या ठिकाणी सर्व जे सत्तास्थानं म्हणतो, सर्व जे आपले शक्तीस्थानं म्हणतोय, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असोत, का त्या ठिकाणी खासदार असेल, आमदार असेल, अन्य पदावर असतील, तर आपल्या भारतीय जनता पार्टी माणसं त्या ठिकाणी आज काम करत आहे. आणि खास ताहेर खानला या ठिकाणी मी बऱ्याचदा म्हटलं, ताहेर भाई या ठिकाणी पूर्वीपासून संजय निराधारच्या माध्यमातून काम करत आहे आणि याही वेळा संजय गांधी निराधार योजनेचं ताहेर खान पठाण हे आपले या ठिकाणी संजय गांधी निराधारचे अध्यक्ष आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र. नमस्कार.